त्यामुळं छगन भुजबळ जर नाराज असती तर त्यांनी आरपीआयमध्ये यावं अशा पद्धतीचं त्यांना आमचं निमंत्रण आहे. माननीय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू चांगली मांडावी आणि हे आरक्षण सगळ्या मराठ्यांना नाही. मराठा म्हटलं की जमीनदार, उद्योगपती, सत्ताधारी अशा पद्धतीची प्रतिमा मराठा समाजाची आहे. आणि ही गोष्ट खरी आहे की मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झालेले आहेत, मंत्रिमंडळामध्ये अनेक मंत्री मराठा समाजाचे झालेले आहेत. आणि जसं काँग्रेस असो की राष्ट्रवादी असो, त्या राष्ट्रवादीमध्येही मराठा समाजाच्या लोकांची मोठी संख्या आहे आणि त्यामुळं ओबीसी समाजावर त्या ठिकाणी अन्याय होतो आहे. छगन भुजबळ यांचं एक अलीकडे स्टेटमेंट आलेलं आहे की ओबीसीला संधी दिली पाहिजे आणि सगळी सत्ता मराठा समाजाच्या हातामध्ये आमच्या पक्षात असते. तर मला वाटतं की माननीय पवार साहेबांची भूमिका तर व्यापक आहेच आहे, पण तरीही ओबीसी समाजावर त्या ठिकाणी दलित समाजाला जेवढं रिप्रेझेंटेशन मिळायला पाहिजे तेवढं मिळत नाही आहे. त्यामुळं छगन भुजबळ जर नाराज असती तर त्यांनी आरपीआयमध्ये यावं अशा पद्धतीचं त्यांना आमचं निमंत्रण आहे. कारण जर तिथं न्याय मिळत नाही आहे तर तिथं अन्याय सहन करणारी भूमिका किंवा प्रतिमा छगन भुजबळ यांची नाही, डॅशिंग नेती आहे आणि मी सुद्धा डॅशिंग आहे, त्यामुळे दोघांनी एकत्र येणं अत्यंत आवश्यक आहे. तर त्यांनी विचार करावा.